मंजूर पुरा टीडीआर घोटाळा प्रकरणातील कागदपत्र महानगरपालिकेच्या वतीनं पोलिसांच्या ताब्यात दिली असून टीडीआर घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून केली जाते. शहरातील मंजूरपुरा येथील नगर भूमापन क्रमांक 7661 मधील 15 मीटर रुंद रस्त्यासाठी 1997 मध्ये भूसंपादन करण्यात आले होते. भूसंपादनाचा मोबदला देखील त्याच वेळी देण्यात आला होता. या प्रकरणी महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी लेखा विभागाकडून मोबदला देण्यात आलेल्या प्रकरणाची माहिती मागवली. त्यानुसार भूसंपादनपोटी 31 मार्च 1997 रोजी 8,25,000 रुपयांचा मोबदला देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या सर्व घटनांचा उल्लेख करून महापालिकेच्या प्रशासनाने जीपीए धारक अब्दुल सिकंदर साजेद यांच्या विरुद्ध सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये लेखी तक्रार दिली होती. परंतु तक्रार दिल्यावरही गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत होते. दरम्यान मंजूरपुरा टीडीआर घोटाळ्याची कागदपत्रे बुधवारी पोलिसांच्या ताब्यात दिली असून टीडीआर घोटाळा प्रकरणी लवकरात लवकर गुन्हे दाखल करण्याची मागणी महापालिका अधिकाऱ्यांकडून करण्यात आल्याने मंजूरपुरा टीडीआर घोटाळा प्रकरणी गुन्हे दाखल होण्याची प्रतीक्षा कायम आहे.